गेल्या 6 वर्षापासून पोलिसांच्या हातावर तुरी देत विविध वेशभूषा करून विविध जिल्ह्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या कवठेमका तालुक्यातील गाई म्हैशी चोराच्या भिलवडी पोलीस ठाण्याचे डीबी पथक व सायबर तज्ज्ञांनी कोल्हापूर जिल्ह्यातील मुडशिंगी गावात मुसके आवळले असून सदर संशयित आरोपीने सांगली जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. गेल्या काही वर्षापासून सांगली जिल्ह्यातील विविध भागातील शेतकऱ्यांच्या गाई म्हैशी मोठ्या प्रमाणावर चोरीस गेल्यात. त्या अनुषंगाने भिलवडी पोलीस स्टेशनच्या पथकाने सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, गडचिरोली, नागपूर या भागात राहून मोठ्या प्रमाणावर चोरीचे गुन्हे केलेल्या संशयित आरोपी अशोक नामदेव चौगुले राहणार हिंगणगाव तालुका कवठेमहकाळ यास कोल्हापूर जिल्ह्यातील मुडशिंगी येथे ताब्यात घेतलंय. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की संशयित आरोपी महेश जोशी राहणार संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे. तसेच या कामी त्याच्याबरोबर अन्य 3 साथीदार असल्याचे सांगितले. त्या अनुषंगाने सदर पोलीस पथकाने विविध भागातील माहिती गोळा करून फरारी संशयित आरोपी अशोक नामदेव चौगुले राहणार हिंगणगाव तालुका कवठेमहकाळ हा विविध भागात आपली ओळख लपवून वेश बदलून राहत असल्याचे समजताच कोल्हापूर जिल्ह्यातील मुडशिंगी गावी त्याच्यावर पाळत ठेवून त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक, पोलीस नायक शिवाजी कोकाटे, तानाजी देवकुळे, प्रवीण सुतार, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण जाधव, विशाल पांगे यांचे डीबी पथक तसेच सायबर तज्ज्ञ पोलीस कॉन्स्टेबल कॅप्टन गुंडवाडे व अमीन सय्यद यांच्या पथकाने सदर गुन्ह्याचा तपास केला आहे.